लोकसभेची सेमीफायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय, तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस ही सत्तेत आली आहे. या निकालानंतर देशात 9 वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच करिश्मा कायम असल्याचा दावा आता भाजपकडून केला जातोय. त्यामुळे आगामी निवडणूक देखील भाजप मोदींच्याच चेहऱ्यावर लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. दरम्यान 3 राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपला आता महाराष्ट्रात सुद्धा स्वबळावर सत्ता काबीज करू शकतो असा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकण्याला आता सुरुवात केली आहे. मात्र आता भाजपचा हा विजय महाविकास आघाडीपेक्षा शिंदे आणि अजितदादांच्या गटालाच डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर हा विजय म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा अधिक आहे असं आता बोललं जाऊ लागले. मात्र आता असं का बोललं जाऊ लागले आणि या मागे नेमकं काय कारण आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. त्यात 50 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर 104 आमदारांचा पाठिंबा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 40 ते 45 आमदारांचा पाठिंबा असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सामील आहेत. तर हे तिन्ही पक्ष आगामी लोकसभेला एकत्र सामोरे जाणार आहेत. मात्र आता 2 मित्रपक्षांच्या अस्तित्वाबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. तर 3 राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपला जे यश मिळाले त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स आता कमालीचा वाढलाय. तर भाजप स्वबळावर सत्ता आणू शकतो असा विश्वास सुद्धा भाजपला निश्चितपणे झालाय. आता आपण जर का भाजपचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर आधी मित्रपक्षांना सोबत घ्यायचं आणि आपली ताकद वाढली की त्यांना कमकुवत करायचं असाच दिसून येतोय. त्यामुळे महाराष्ट्रात आणि लोकसभेला सत्ता मिळवण्यासाठी मोदी शहा आणि फडणवीस यांनी शिंदे आणि पवारांना जरी आपल्या सोबत सत्तेत घेतलं असलं तरीही निकालानंतर मात्र भाजपला शिंदे आणि अजित पवार यांची फारशी गरज पडणार नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर 104 आमदार असूनही उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात कमी मंत्रिपद ही सल आगामी निवडणुकीनंतर स्वबळावर सत्तेत येत भाजपला पुसता येऊ शकते असा सुद्धा दावा आता करण्यात येतोय. तर काही राजकीय जाणकार हे सध्याच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अवस्थेचं वर्णन गरज सरो आणि वैद्य मरो असं करतायत. आता या 3 राज्यांचा निकाल जर का भाजपच्या विरोधात गेला असता तर शिंदे आणि अजितदादांची बर्गेनिंग पॉवर ही कमालीची वाढली असती. मात्र आता असं झालेलं नाही तर जागा वाटपाचं सगळंच सूत्र हे भाजपच्याच हातात असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 26 जागा लढवेल तर मित्रपक्ष मिळून हे 22 जागा लढवतील. मात्र याबद्दल अद्यापही निश्चितता झालेली नाहीये. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्याच्या घडीला 13 विद्यमान खासदार आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत फक्त एकच खासदार, ते म्हणजे सुनील तटकरे आहेत. 48 पैकी 22 जागा जर का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यात येणार असतील तर यामध्ये सुद्धा दोन्ही गटात रस्सी खेच पाहायला मिळू शकते. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानं त्यांचं प्रमाणाबाहेर कौतुक करावं लागत होतं, तर शिंदे हे जनतेत वावरतात त्यामुळे ते लोकप्रिय होत आहेत आणि मराठा समाजातले असल्याने त्यांचा खूप फायदा होतो हे आता भाजपनं लक्षात घेत काहीसं नमतं घेतलं होतं. मात्र आता शिंदेंच्या कौतुकाला शिंदेंच्या उदोउदोलाही ब्रेक लागू शकतो, कारण आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना बावनकुळे यांनी 2024ला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यात बोलताना केलाय. तर दुसरी गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसला आजवर गड राहिलेल्या विदर्भाने हात दिला असता. गेल्या विधानसभेत विदर्भात जागा या कमी झाल्या होत्या, मात्र आता विदर्भाला लागून असलेल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपला कौल मिळाला असल्यानं त्याचा प्रभाव विदर्भातील निकालांवर पडू शकेल असा सुद्धा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायत. तर याच सगळ्या कारणांमुळे भाजपचा 3 राज्यातील विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे आणि अजितदादांच्याच गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता याबद्दल तुमचं असणारं मत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.